पुलिस थाने क्षेत्र में शुक्रवार को हत्या का बदला लेने के उद्देश्य से मृतक के परिवार के लोगों ने हत्या में शामिल एक व्यक्ति पर जानलेवा हमला कर दिया, जिसमें अर्पित झाड़े नामक व्यक्ति जख्मी हुआ है। प्राप्त जानकारी के अनुसार अर्पित झाड़े साल 2020 में गणेशपीठ थाना क्षेत्र में हुए हत्या मामले में गिरफ्तार हुआ था। कुछ ही दिन पहले वो जेल से बाहर आया था। आने के बाद वो सोमवारी क्वार्टर के बुधवारी बाजार में सब्जी का ठेला लगाता था। 2020 में जिसकी हत्या हुई थी, उसके परिजन को पता चला कि अर्पित बुधवारी बाजार में सब्जी का ठेला लगाता है। पता चलते ही उन्होंने शुक्रवार को शस्त्रों से अर्पित पर हमला कर दिया। हमला होने पर अर्पित ने भी परिजन पर हमला कर दिया। इस हमले में अर्पित के साथ एक व्यक्ति घायल हुआ है। पुलिस ने इस मामले में 3 आरोपियों को गिरफ्तार कर आगे की पूछताछ के लिए 3 नाबालिग लड़कों को भी गिरफ्त में लिया गया है। पुलिस का कहना है कि इसमें और भी आरोपी होने की आशंका है, जिनकी तलाश जारी है। पुलिस ने दोनों पर 326 का गुनाह भी दाखिल किया है। काल दुपारी साधारण 1 ते 1.5 वाजेच्या सुमारास एक अर्पित झाडे नावाचा भाजीपाला विकणारा मुलगा आहे, 21 वर्षाचा। तो 2020 मध्ये एक मर्डरच्या गुन्ह्यामध्ये अटक होता गणेशपेठला। तर त्या गुन्ह्यात जो मयत होता त्याचे मित्र आणि नातेवाईक यांनी काल बुधवार बाजारमध्ये येऊन त्याला मारहाण केली। त्या मारहाणीमध्ये त्याच्या डोक्याला मार लागलेला आहे आणि त्याने प्रतिकार करताना समोरच्या विरोधी पक्षातल्या एका मुलाला पण त्या हाताला गंभीर जखम झालेली आहे, बोटाला त्याच्या चाकूची, आणि याला लाकडी दांड्याने काही पट्टीसारखं अवजार होतं त्याच्याने लागलेलं आहे। दोघांची प्रकृती स्थिर आहे, काही प्रॉब्लेम नाही, गंभीर जखम नाही आहे याच्यामध्ये। आणि याच्यामध्ये एका पार्टीवर रायट होईल 326 आणि दुसऱ्या पार्टीत एक आरोपी आहे, त्याच्यावर 326 प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला आहे। तर तपास चालू आहे। सध्या निष्पन्न आम्हाला 7 ते 8 आरोपी झालेले आहेत। अजून तपास याच्यात चालू आहे, अजून आरोपींची वाढवण्याची शक्यता आहे, कारण 3-4 मोटरसायकलवर ते आलेले आहेत आणि त्याच्यापैकी 2 लोक अटक केलेले, 2 आरोपी अटक केलेले आहेत, तिसरा आता आणलेला आहे। आणि त्याचबरोबर 3 विधी संघर्षग्रस्त पण आम्ही आणले, बोलवले आहे चौकशीला। तर आरोपी सगळे अटक होतील। कॅमेरा पर्सन अखिलेश भारद्वाज के साथ अभिषेक पानसी, BCN न्यूज नागपूर।